दशावतारा हे ट्रेनिंग इथे चाललेलं आहे, तर ते आपण बघतोय। नमस्कार मित्रांनो, सुभाष भंगे या यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, आपल्या इथे आज गोरेगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे गोरेगाव स्टेशन पासून 10 मिनिटं अंतरावरती स्वराज्य महाराष्ट्र कोकणची एक महोत्सव इथे दाखवलेला आहे। तर त्याच्यामध्ये मित्रांनो, आपल्या इथे कोकणातील लोकांचं बरेच सारे कला किंवा नृत्यकला असे सगळे कार्यक्रम इथे दाखवण्यात येणार आहेत। तर आपल्या इथे काही कोकणवासी सुद्धा आलेले आहेत आणि काही नगरसेवक येणार आहेत, काही मोठे मोठे मान्यवर येणार आहेत। तर आपण बघूया मित्रांनो, मी पूर्ण तुम्हाला डिटेल्स देणार आहे आतमधलं आणि तुम्हाला दाखवणार आहे की कोणते शॉप्स आहेत आणि कशा प्रकारे तिथे पाला डान्स केला जातो किंवा कोकणातील पालखी उत्सव साजरा कसा उत्सव केला जातो तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। कोकणातील काही जे आधारित असेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, चला माझ्यासोबत, आता मी तुम्हाला दाखवतो आहे इथे बाहेर त्या लोकांचं ट्रेनिंगसुद्धा चाललेलं आहे। आपण कोण, कुठून आलात आणि इथे येण्याचं प्रयोजन? अरे, अरण्यात असणार माझं वास्तव, या वास्तव असणार माझा मित्र, तू छोटा भाऊ, छोटा भाऊ आहेस ना, म्हणजे माझ्या बंधूचा तू मित्र आहेस आणि मित्र संरक्षणासाठी तुझं या ठिकाणी आगमन झालंय। पण मॅडम, समोर कोण उभा आहे चालू आहे, त्यांचा प्रॅक्टिस चाललेला आहे। तर आता मी तुम्हाला आतमधलं सगळं डिटेल देणार आहे, यांचा कशा प्रकारे आतमध्ये प्रयोग केले जातील आणि ही कला आता इथे आपल्या इथे दाखवली जाणार आहे आणि पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे। सुरुवातीला जशी आपण एंट्री करतोय त्यावेळेला इथे फिश टँक दिसतील आणि बरेच फिश टँक आहेत, नवीन नवीन प्रकारचे मासे सुद्धा ठेवलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो। Thank you.
बघतोय आता ते इकडे सर्व त्या लोकांनी स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत आणि इकडे स्टॉल लागणार आहे सर्वांचे आणि अशा प्रकारे तुम्हाला आता बघायला भेटेल. आजचा पहिलाच दिवस आहे, आज 6 तारीख आहे आणि आज 6व्या तारखेला इकडे त्यांचं अजूनसुद्धा काम चालू आहे आणि काम चालू झाल्यानंतर जवळजवळ 4 दिवस हे महोत्सव आपल्या इथे असणार आहे. तर 4 दिवसानंतर तुम्हाला अजून काही बरंच बघायला भेटणार आहे. मी अजून बघूया, आतमध्ये प्रयत्न करतोय तुम्हाला नवीन काहीतरी दाखवायचे. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला इथे बरंच काही बघायला मिळेल. आपल्या इथे आता अजूनसुद्धा बाला डान्स करणारे आहेत किंवा अजून त्यांचं हे काय नाव दिलेलं आहे बघूया, कळसू वाहुल्याचा खेळ हा इथे दिलेला आहे. हे बघू शकताय, तिथले काम करणारी पात्र असतील ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. काका कुठच्या गावावरून आलात? हे लोक बघतोय आपण मुखाडा गावावरून आलेले आहेत. तर ह्यांचा सुद्धा कार्यक्रम आता रात्री चालू होणार आहे. तर किती वाजता कार्यक्रम आहे तुमचा? 8 वाजता ह्या लोकांचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर मित्रांनो, अजून पुढे आपण दाखवतो तुम्हाला कोणते कोणते लोक कार्यक्रमासाठी आलेले आहेत, कुठच्या कुठच्या गावावरून आले आहेत आणि पालखी वगैरे नाचवणार आहेत इकडे. तर मित्रांनो, खूप धम्माल आणि मजा येणार आहे इकडे. हे इंडियाज बेस्ट परफॉर्मन्स पोर्ट असं दिलेलं आहे. तर पुढे बघूया अजून. इथे पकडूया, तर इथे बघतोय आपण कोकण बंधारे विकास महामंडळ यांचं सुद्धा इथे स्टॉल लावलेला आहे. तर इथे ते लोक अजून अवेलेबल नाही आहेत, पण लोक ही आता आजचा पहिला दिवस असल्यामुळे आपल्याला कोण अवेलेबल दिसत नाही आहेत. अजूनसुद्धा शॉप हे दिसते ओपन जागा जे आहे त्या जागेवरती अजून शॉप बनणारे आहेत. व्हिडिओ केला पाहिजे. खूप मोठ आहे. शॉप्स इकडे आता बघायला भेटेल आपल्याला, कोणते कोणते शॉप्स काय काय प्रोडक्ट घेऊ शकतात ते सुद्धा आपल्याला बघायला भेटतील. ओके, आपण उद्याच्या दिवसभरामध्ये कदाचित हे सगळं बनून रेडी होणार आहे, रेडी व्हायची असं आपल्याला अपेक्षा आहे. कारण आजचा पहिलाच दिवस असल्यामुळे हे सर्व आपल्याला बघायला थोडं थोडंच भेटतं आहे. तर अजून काही मिळेल नक्कीच मी तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करेन. तर आपण बघतोय हे बँकेवाल्या लोकांनी सुद्धा इथे एक स्टॉल लावलेला आहे. बँक आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित असे त्यांचा सुद्धा इथे एक स्टॉल लावलेला आहे. तर बघूया मित्रांनो, त्यांचे लोक सुद्धा इकडे बसलेले आहेत हे आपण बघतोय. दिवस आहे ना हे? तर मित्रांनो, हे 4 दिवसाचा प्रोग्राम आहे. मला तर वाटतं लोकांसाठी शुक्रवार शनिवार रविवार असा तर भेटला असं तर नक्कीच लोकांनी इकडे फायबरिक असा शॉप ठेवलेला आहे. इथे तुम्हाला डोर्स किंवा विंडोजसाठी जे लागणाऱ्या हे आहेत कापड वगैरे लागतील ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. पिलोज वगैरे ठेवलेले आहेत त्या सोफीस टॅक्टेड हा इथे एक स्टॉल ठेवलेला आहे, हा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर ह्या साईडला केअर असा शॉप ठेवलेला आहे. या लोकांनी 6 स्टॉल घेतलेला आहे कारण त्याच्यावरती बॅनर्स वगैरे लावलेले आहेत. आणि आपण बघतोय ह्या साईडला सुद्धा बिझनेस असं यांचं केमिकल्स लिमिटेड असा हा शॉप ठेवलेला आहे. तर मित्रांनो, इकडे सुद्धा आपण बघतोय ह्या पेंटिंग्स इकडे लावलेल्या आहेत. ज्यांना ज्यांना आवडणाऱ्या पेंटिंग असतात, ज्यांना ज्यांना ह्या पेंटिंग आवडतात ती लोक इथून हायर करतात घेतात. ह्या बघू शकता पेंटिंगपर्यंत लावलेल्या आहेत. बघा, खूप मोठ्या मोठ्या पेंटिंग इथे बनवून ठेवलेल्या आहेत. ह्या साईडला सुद्धा पेंटिंग ठेवलेल्या आहेत बघू शकताय. या ऑपोजिट साईडला सुद्धा पेंटिंग आहेत. खूप मोठं असं हे एक्झिबिशन सेंटर घेतलेलं आहे त्या लोकांनी आणि बरंच सारं लोकांनी हे खूप मेहनत केलेली आहे आणि हे इथे दाखवलेलं आहे. Thank you.
आपले इकडे मोठे मोठे मान्यवर सुद्धा आलेले आहेत. काही इथे आपले इथे शाखा प्रमुख सुद्धा आलेले असणार आहेत. आणखीन उदय सामंत सारखे कोकणातून आपल्या इथे इथे आलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. मोठे मोठे नेते तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि ह्या लोकांनी इथे हा स्वराज्यभूमी कोकण असा महोत्सव इथे ठेवलेला आहे. खूप मजा येणार आहे मित्रांनो बघायला. इथे काढतो मी हे जरासं पकड इथे बघतोय. आपण कोकणातील आपण माती वळून गणपती तयार नाही करू शकत. गणपती करायसाठी त्याला आपल्याला वळण्याचं असेल किंवा अजून काही, त्यामुळे तुम्ही नुसती माती म्हणता कोकणामध्ये, त्याबद्दल सर्व इथे डिटेल्स त्याला वळण देण्याचं कामच होतं. मान्यवर इकडे उपस्थित झालेले आहेत. जसं वायनरीच्या बाबतीत आता काही अण्णांनी सांगितलं, शेती किंवा लागणारी मी तुम्हाला लावणारी सुलावाईंचं उदाहरण संदर्भात कशी आपल्याला जास्त पीक येऊ शकतात, कारण मला याच्यामध्ये खूप चांगला अभ्यास आहे. माझ्याकडे कलेक्शन्स ऑफ वाईन्स आहेत. माझ्याकडे घरामध्ये मी एक मोठा फ्रीजर ठेवल्यावर वाटतं किमान 100 प्रकारच्या जगभरातल्या वाईन्स असतात. आणि आपल्याला मी म्हणून सांगतो की लोक वाईन म्हटले की दारू म्हणतात. त्यांच्या माध्यमातून जागा घ्यायची असेल तर ह्यांचं जे ऑफिस आहे हे सिंधुदुर्ग हायवेला टच आहे. तर तुम्ही यांच्याकडे संपर्कसुद्धा करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबरसुद्धा मी दिला जाईल. नंबर वगैरे आहे ना तुमचा? मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन तुमचा. ठीक आहे, थँक्यू. ओम अनंत आहे. आपल्या कोकण भागामध्ये ज्यांना ज्यांना प्लॉट घ्यायची असेल, जागा घ्यायची असेल, तर ते सुद्धा इथे आपल्याला डिटेल्स देऊ शकतात. तुमचं जे आहे ओम अनंत, तुमच्याकडे हायवेटच आहे मित्रांनो. यांच्याकडे जर संपर्क साधायचा असेल, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल. आणि हायवेटच यांचं ऑफिस आहे, तर यांच्याकडे सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. ज्यांना ज्यांना लांजामध्ये किंवा अजून लांजा रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला प्लॉट किंवा जागा घ्यायची असेल तर हे तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतात. यांच्याकडे सुद्धा संपर्क साधू शकताय. पत्र आहे, पत्रकावर डिस्काउंट कोड किया हुआ है, एक प्रीमियम लुक देने के लिए. अच्छा, तर मित्रांनो इथे सुद्धा आपण बघू शकतो की जसं आपण पत्रा टाकतो घरावरती, तर इथे एक नवीन प्रकारे त्यांनी एक डिझाईनचं असं लुक प्रीमियम असं आणलेलं आहे, ते बघू शकतो आपण. मित्रांनो इथे सुद्धा बघतोय आपण मँगो मँगो सिटी रत्नागिरी. इथे आपल्याला दिसतं तिथे आपण सांगते
लावलेले आहेत बघू शकता आपण जे आपल्या कोकणामध्ये पेंटिंगचा एरिया घेतलेला आहे इथे जे पूर्ण जेवढे पण शॉप आहेत इथे हे पूर्ण पेंटिंगचे शॉप आहेत तर मित्रांनो एवढ्या पेंटिंग भारी काढलेले आहेत की खरंच ह्यालापणी असं बघायला गेलं तर रिअली आपल्या माइंड खरंच एकदम डोकं आऊट होऊन जातं बघायला गेलं तर खूप अतिशय चांगल्या प्रकारे ह्या लोकांनी काढलेले आहेत त्या तुम्हाला दाखवतो पेंटिंग कशा काढलेल्या आहेत तुम्हाला फोटोमध्ये सुद्धा मी दाखवणार आहे एक एक फोटोसुद्धा दाखवणार आहे की खूप अतिशय चांगल्या प्रकारे ह्या पेंटिंग काढलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता इकडे हा पूर्ण जेवढा पण एरिया आहे हाच पूर्ण पेंटिंगचा एरिया आहे पूर्ण पेंटिंगचे शॉप तुम्हाला इथे भेटतील नमन दशावतार हा सुद्धा कार्यक्रम आता थोड्याच वेळात चालू होणार आहे तो सुद्धा आपण बघूया प्रयत्न करूया तुम्हाला दाखवायचे तर इथे मित्रांनो होम मेड कोकण स्पेशल इथे बरंच काही आहे इथे प्रोडक्ट ठेवलेले आहेत आपल्या कोकणामध्ये जे जे लागतात ते प्रोडक्ट इकडे कोकणातले अवेलेबल भेटतील बघू शकता इथे बरंच काही इथे ह्या शॉपमध्ये तर मित्रांनो मी आज सर्व शॉप दाखवायचे प्रयत्नसुद्धा केलेले आणि तसाच एक अजून एक आपला एक शॉप लास्टला राहिला होता तो म्हणजे आपण दाखवतोय ते CM असे त्यांचं उद्घाटनसुद्धा केलं होतं त्या शॉपचं आणि त्या शॉपचं तुम्हाला नाव सांगतोय आणि ते सर्व इथे त्या शॉपचे मालक डायरेक्टर जे पण आहेत अवेलेबल आहेत आणि त्यांच्याकडूनसुद्धा आपण काही माहिती मिळेल ती तुम्हाला मी शेअर करणार आहे